अनेक दिवसानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे हे सर्वच नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले. यावेळी नेत्यांची भाषणं देखील तितकीच रंगलेली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालंय. याच पार्श्वभूमीवर निंबर्गी आणि पंचक्रोशीतील नूतन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि हाच धागा पकडून काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण तालुक्यात मिळालेल्या याच यशाबद्दल सर्व तालुक्यातील जनतेचे आभार व्यक्त करत सुरेश हसापुरेंचा पायगुण चांगला आहे, काँग्रेस पक्षाला तालुक्यात आता यश मिळू लागलंय, कामं देखील होऊ लागली आहेत. दक्षिण तालुक्याशी संपर्क तुटलेला होता आणि आता तो तुमच्यामुळेच सुरू झालाय. दक्षिण तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला, त्यामुळं मानेसाहेब मला माफ करा, मी मुद्दाम काँग्रेसचा उल्लेख करते, कारण दक्षिण तालुक्यानं सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आपण स्वतः काँग्रेसकडूनच आमदार होतात. तुम्ही म्हणालात काही नेते इकडे तिकडे जातात, पण हाल मात्र कार्यकर्त्यांचे होतात आणि मानेसाहेब आपलेही आभार मानते, कारण तुम्ही सहकार्य केल्यामुळं भाजपच्या विरोधात आपण एकत्र लढलो, त्यामुळे तालुक्याला इतकं मोठं यश मिळालं. म्हणून सर्वजण म्हणतात एक वा, आता ती वेळ आलेली आहे आणि या एकेसाठी मी प्रयत्नशील राहणार, असंही त्या म्हणाल्या. पाहुयात आमदार ताईंचं भाषण. तुम्ही नेतृत्व हे हसापुरे साहेबांना, हसापुरे साहेब तुमचा खरं तर काँग्रेसला पाहिजे, तुम्ही आला बसून मग दूध संघ असेल, नंबरगी असेल आणि कामं असतील, ही सगळी व्हायला सुरुवात झाली. आणि खरंच तुमच्यामुळे दक्षिण तालुक्याशी एक कुठेतरी संपर्क तुटलेला, तो पुन्हा एकदा तो संपर्क सुरू होण्याची वेळ आली आहे. आणि मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानते की आता काँग्रेस पक्षाला दिलेपाने साहेब मला माफ करा, पण काँग्रेस पक्षाचा उल्लेख मला ह्या तालुक्यात, ह्या जिल्ह्यात, ह्या गावात मला असा वाटतो, कारण की ह्या तालुक्याने आदरणीय शिंदे साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाठवला, हा खरं तर काँग्रेसचा बालिकेला. आणि मानेसाहेब तुम्हाला हे माहिती आहे, म्हणजे तुम्ही पण इथून निवडून काँग्रेसच्या तिकिटावर आला. तुम्ही म्हणालात की कधी नेते इथे तिथे जातात, पण पण हा विचार कार्यकर्त्यांचे बोलतात असं मला वाटतं. कारण का सगळेच आपले, सगळे शिंदे साहेबांचे, सगळेच काँग्रेसचे, आणि मग अर्थात वेगवेगळे इकडे तिकडे आपण गेल्यावर कामं होत नाही, आणि कामं जेव्हा होत नाही तेव्हा तालुका पुढे जाऊ शकत नाही. म्हणून मानेसाहेब मी तुमचे खरं तर आभार मानते की तुम्ही तो सपोर्ट दिला आणि आज भाजप किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सगळेजण आपण एक मिळून लढलो. आता फायदा हा तालुक्याचा होणार आहे. आपण स्वतःच्या स्वार्थासाठी काही क्षणाचा फायदा, काही महिन्यांचा फायदा होत असतो, पण जेव्हा आपण त्याच्या पलीकडे जाऊन, चौकटीच्या पलीकडे जाऊन जेव्हा खरं तालुक्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना समृद्धी येते आणि आपण सगळे आणि ह्याच्यात फायदा तुमचा आहे. आणि म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला तो योग्य मार्ग दाखवला. कारण का अनेक कार्यक्रम झाले की सगळेजण हात जोडून विनंती करतात, बोलत नाही, पण एक भाग त्यांचा तरच लोकांचा फायदा होऊ शकतो. आज दक्षिण तालुका कुठून कुठे गेला असता जर इकडे एक प्रबळ नेतृत्व असते, खंबीर नेतृत्व असतं तर. जसं शिंदे साहेबांनी त्यावेळेस या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये निधी दिलेली, माने साहेबांनी दिलेली, आज का नाही तेवढी निधी मिळत आहे या ठिकाणी, कारण का कोणी एक राहिलंच नाही. आणि जे नेतृत्व करते दक्षिण तालुक्याची, त्यांना काय विकासाचं घेणं देणं नाहीये, जसा त्यांचा बॉस तसे ते वन मॅन शो. माने साहेब तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्या पक्षात गेल्यावर फक्त वापर होतो, योग्य ती जागा मिळत नाही. आज ज्योतिरादित्य सिंधिया जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये होते तेव्हा त्यांची काय शान होती. आज काय ते रटकुटीचे पाळे आले म्हणून त्यांना ते मंत्रीपद दिलं. सगळ्यांचे तेच झाले, आत्मने कुजबुज आहे, पण कोणाची हिंमत नाहीये बोलायला.